शिमोन हा गालिलातील एक मच्छीमार होता आणि येशून त्याला त्याच्या मागे येण्यासाठी पाचारण दिलं आणि सांगितलं की आजपासून तू मासे धरणारा नव्हे तर माणसे धरणारा होशील आणि त्याला पेत्र हेही नाव दिलं. शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की काही ठराविक चमत्कार करत असताना येशून पेत्राला आणि इतर शिष्यांना त्याच्याबरोबर घेतलं. येशूचं जेव्हा रूपांतर झालं तेव्हा पेत्र येशू बरोबर होता आणि गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना पेत्र येशू बरोबर अगदी जवळ होता. पेत्राची काही वाक्य आज अजरामर आहेत. तू ख्रिस्त आहेस, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. प्रभूची आम्ही कोणाकडे जाणार, कारण सार्वकालीन शिवाची वचन ही आपणास जवळ आहेत. आणि प्रेषितांचे कृत्य ह्याच्यामध्ये आपण वाचतो, तो एका भिकाऱ्याला सांगतो आमच्याकडे सोनं नाही चांदी नाही, परंतु आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुला देत आहोत. येशूच्या नावानं उठ आणि चालायला लाग. ही आणि इतर दुसरी वाक्य वचन ही आज अजरामर आहेत. संत पेत्रानं आपलं सर्व काही सोडून येशूचा पाठलाव केला, तो येशूचा शिष्य बनला. आणि जेव्हा तो पडला त्याने पश्चाताप केला आणि येशूला खऱ्या मनानं खऱ्या अंतकरणानं संपूर्ण आत्म्यानं स्वीकारलं आणि त्याच येशूसाठी त्यानं आपला जीव समर्पित केला. जेव्हा त्याला मारलं जात होतं तेव्हा त्याने सांगितलं, मला येशूसारखं लटकवू नका तर मला उलटं लटकवा. आणि म्हणूनच त्याचं डोकं खाली आणि त्याला पाय वर लटकवून त्याला ठार मारण्यात आलं.